त्यानंतर आपण स्टडी करणार आहोत ट्विन्स, जुळ, जुळ कसं होतं, किती टाईपचे ट्विन्स आहेत। याच्यामध्ये पहिला टाईप आहे मोनोझायगॉटिक ट्विन्स, सेकंड टाईप आहे डायझायगॉटिक ट्विन्स, किंवा याला आपण फ्रॅटर्नल ट्विन सुद्धा म्हणतो, आणि थर्ड टाईप आहे कंजॉइन्ड ट्विन्स। मोनोझायगॉटिक ट्विन्स, मोनोझायगॉटिक ट्विन्स जो आहेत त्याच्यामध्ये एकच झायगोट जो आहे तो डिवाइड होणार, आणि ब्लास्टोमियर जे बनतात ते सेपरेट होतात। आणि हे ब्लास्टोमियर, समजा हा झायगोट आहे तो डिवाइड झालाय, त्याच्यापासून हे दोन ब्लास्टोमियर बनले, तर हे दोन ब्लास्टोमियर सेपरेट होतात आणि पुन्हा स्वतंत्रपणे डिवाइड होणार, आणि या दोघांपासून बनणार आयडेंटिकल ट्विन, जुळ बनत। आयडेंटिकल ट्विन्स असतात, सारखेच दिसतात, ते आपल्याला सिनेमामध्ये दाखवलं जातं, डबल रोल जिथं असेल तिथं दाखवलं जातं, एकाला मारलं तर दुसऱ्याला लागतात असं होत नसतं, जरा ओव्हर दाखवण्याचं प्रमाण असतं सिनेमामध्ये, परंतु दोन्ही सेम टू सेम दिसतात ते आयडेंटिकल ट्विन्स असतात। असले तर दोन्ही मेल, असले तरी दोन्ही फिमेल, हेच चान्सेस यामध्ये असतात, हेच चान्सेस त्यामध्ये आहेत। आयडेंटिकल ट्विन्स बनले, त्याच्यानंतर डायझायगॉटिक। आता याच्यामध्ये होतं काय डायझायगॉटिक ट्विन्स, किंवा त्याला आपण फ्रॅटर्नल ट्विन्स म्हणतो, आपण सांगितलेलं आहे की एका महिन्यामध्ये एकाच ओहरीकडनं ओव्हुलेशन होणार, या महिन्यात इकडनं ओव्हुलेशन होणार, पुढच्या महिन्यात इकडनं, पुढं इकडं, इकडं, असं अल्टरनेट ओव्हुलेशन यामध्ये होतं आहे असं आपण सांगितलेलं आहे पूर्वीच। अल्टरनेट ओव्हुलेशन होतं आहे, परंतु चुकून जर ओव्हुलेशन दोन्ही ओवरीकडनं झालं, इकडं एक सेकंडरी ओसाइट आला आणि इकडं सुद्धा ओव्हुलेशन झालं आणि इकडं एक सेकंडरी ओसाइट आला, सेकंडरी ओसाइट दोन्हीकडनं आले आणि त्याच वेळी कॉपुलेशन झालं आणि दोन्हीकडे स्पर्म आले, फर्टिलायझेशन झालं, तर दोन स्वतंत्र झायगोट बनणार, म्हणून याला डायझायगॉटिक ट्विन्स किंवा त्याला आपण फ्रॅटर्नल ट्विन्स म्हणतो। हे काही कंप्लीट आयडेंटिकल नसणार, कारण स्वतंत्र झायगोट आहे। असं जे जुळं बनतं त्याला आपण डायझायगॉटिक ट्विन्स किंवा फ्रॅटर्नल ट्विन्स म्हणतो। आता याच्यामध्ये जर याच्यामध्ये स्पर्म एंट्री करणारा एक्स कंटेनिंग असेल तर फिमेल असणार आहे, वाय कंटेनिंग एंट्री केली तर मेल असणार आहे, तसंच इकडं आहे,
म्हणजे इकडं जसं बोथ मेल और बोथ फीमेल असे चान्सेस आहेत, परंतु इथं मेल और फीमेल दोन्ही चान्सेस आहेत. म्हणजे याच्यामध्ये एक मेल असू शकतं, दुसरा फीमेल, दुसरा इंडिव्हिज्युअल फीमेल असू शकतं. दोन्हीकडं एक्स कंटेनिंग ने एंट्री केली तर दोन्ही फीमेल, दोन्हीकडं वाय कंटेनिंग स्पर्म ने एंट्री केली तर दोन्ही मेल, इकडं एक्स कंटेनिंग इकडं वाय कंटेनिंग ने एंट्री केली तर एक मेल एक फीमेल एक मेल. सर्व चान्सेस, हा बोथ मेल पण असू शकतात, बोथ फीमेल पण असू शकतात, किंवा एक मेल आणि एक फीमेल असं पण यामध्ये असू शकतं. आणि याच्यामध्ये समानता कमी असते, आयडेंटिकल नसतात हे. त्याच्यानंतर कंजॉइन्ड किंवा सयामी ट्विन्स, सयामी ट्विन्स आपण म्हणतो, म्हणजे हे जुळं थोडंसं वेगळं होऊ लागलेलं आहे, परंतु काही ट्विन्समध्ये त्यांचं डोकं जोडलेलं असतं, काहींचं ॲबडॉमेन जोडलंय, शरीराचा काही ना काही भाग त्यांचा जोडलेला असतो, त्याला आपण सयामी जुळे कंजॉइन्ड ट्विन्स म्हणतो. आणि मग आपण ऑपरेशन करून यांचा जो एकत्र असलेला भाग आहे तो सेपरेट करण्याचा प्रयत्न करतो. तर हे झाले वेगवेगळे ट्विनचे प्रकार. आता काही ठिकाणी तीळ आहे, चौळ आहे, पाच आहे, सहा आहेत, सात आहेत, असा नंबर मॅक्झिमम किती असू शकतो, तर 12 नंबर याचा असू शकतो, 12 असू शकतात. मॅक्झिमम जगात आतापर्यंत रेकॉर्ड 12 आहे. अवघड आहे हे ऐकण्यासाठी, परंतु आहे रेकॉर्ड 12. ठीक आहे.